नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी, भारतातील सर्वात स्वच्छ शहर। शिवाय महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने महाराष्ट्राच्या विदर्भातील व्यावसायिक आणि राजकीय हालचालीचे प्रमुख केंद्र अशी ही नागपूरची ओळख आहे। नागपूरचे संत्री जसे आंबट गोड तसेच इथले लोक आणि इकडचं राजकारण। याच नागपूरच्या लोकसभेची निवडणूक 19 एप्रिलला होणार आहे। गेली 2 टर्म नागपूरवर खासदार राहिलेले नितीन गडकरी पुन्हा मैदानात आहेत। हॅट्रिक करायची त्यांची इच्छा आहे, मात्र त्यांची हॅट्रिक सध्या धोक्यात असल्याचे चिन्ह आहेत। याचं कारण काय, नागपूरचं गणित यंदा कसं आहे, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण नागपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास समजून घेऊयात। नागपूरमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि भाजप अशी आलटून पालटून सत्ता दिसून येते। या मतदारसंघात 1996 पासून ते 2014 काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती। काँग्रेसचे विलास मुत्तेवार हे त्या ठिकाणी 18 वर्ष खासदार राहिलेत, पण 2014 मात्र नितीन गडकरींनी 5,86,857 मतं घेत आणि पुन्हा एकदा 2019 मध्ये 6,57,624 इतकी मतं घेत गडकरींनी दणदणीत विजय मिळवला। 2019 निवडणुकीत अगदी 2 महिन्यांच्या कालावधीत प्रचार करूनही काँग्रेसचे नाना पटोले यांना 4 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली, पण ते पराभूत झाले। आता या ठिकाणचं मतदारसंघाचं गणित कसं आहे ते देखील जाणून घ्यात। या ठिकाणचं पक्ष बलाबल बघायला गेल्यास नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस, नागपूर दक्षिण मध्ये मोहन मते, नागपूर पूर्व मध्ये कृष्णा खोपडे, नागपूर मध्य मध्ये विकास कुंभारे, नागपूर पश्चिम मध्ये विकास ठाकरे काँग्रेसचे आमदार आहेत, तर नागपूर उत्तर मध्ये नितीन राऊत हे काँग्रेसचे आमदार आहेत, म्हणजे 4 ठिकाणी या भाजपचे आमदार आहेत। आता नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत होणार आहे, अर्थात या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे गडकरींच्या विरोधात लढतील। विशेष म्हणजे या उमेदवाराला वंचितनं देखील पाठिंबा दिला। आता गडकरी ज्यांनी 2 टर्म खासदारकी भूषवले यांच्या विरोधात विकास ठाकरे जड जातील का, त्यांना नीट फाईट देऊ शकतील का, हे जाणून घेण्याआधी विकास ठाकरेंबद्दल आपण थोडंसं बोलूयात। विकास ठाकरे हे कुणबी आहेत, पश्चिम विधानसभा मतदारसंघात ते काँग्रेसचे आमदार आहेत। 1985 मध्ये काँग्रेस पक्षाचे ते सदस्य राहिलेत। 2002 साली नगरसेवक पद भूषवले। 2002 ते 2005 पहिल्याच टर्ममध्ये त्यांना नागपूर महापालिकेचं महापौर पद मिळालं। 2019 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि आता खासदारकीसाठी त्यांना डायरेक्ट संधी देण्यात आली आहे, अशी त्यांची राजकीय वाटचाल आहे। आता या सगळ्यात गडकरींची वाट खडतर आहे असं म्हणण्याचं कारण काय, आता तुम्ही म्हणाल की गडकरींनी इतकी चांगली कामं केली आहेत, इतका विकास केला आहे, त्यांची प्रतिमा तर विकास पुरुष अशी आहे, मग तरी देखील त्यांची वाट खडतर का? तर बघा, गडकरींनी शहरात केलेला पायाभूत सुविधांचा विकास, राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्थांचे जाळे, सिमेंट रस्ते, उड्डाण पूल, ही कामं दिसून येतात आणि हीच त्यांची भक्कम बाजू दिसून येते। मात्र दुसरीकडे कोट्यवधींची विकास कामं झाली तरी स्थानिक पातळीवर मात्र विकास दिसून येत नाहीये। पायाभूत सुविधांची स्थिती जैसे थे तशीच आहे। सर्वत्र सिमेंटीकरणाला नागरिकांचा असणारा विरोध जुमानल्यामुळं नागरिकांची नाराजी आहे। त्याची परिणिती म्हणून 2023 नागपुरात आलेला पूर आणि पुरामुळे झालेली लक्षावधीची हानी, त्यामुळे तिथले नागरिक नाराज आहेत। फडणवीस, गडकरी यांच्यासारख्या दिग्गजांचा हा गड असताना अशी परिस्थिती कशी, असा सवाल विचारत नागरिक संतापलेत। याशिवाय या ठिकाणची जातीय समीकरणं देखील गडकरींच्या विजयात यंदा बाधा ठरू शकतात, ते कसं हे देखील पाहूयात। या मतदारसंघात तेली, माळी, कुणबी या बहुजन समाजातील प्रमुख जात समूहांची मतदारसंख्या मोठी आहे, तसेच दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक आणि हलबा या समाजाची मतं निर्णायक ठरणारी असतात। आता मात्र बदललेली राजकीय परिस्थिती देखील यंदा या मतदारांचा कौल ठरवणारी आहे। मराठा ओबीसी वाद यामुळे नाराज ओबीसी आणि मराठा वर्ग भाजपपासून दूर जाईल। दुसरं म्हणजे विकास ठाकरेंना वंचितची साथ लाभली आहे, ते स्वतः देखील कुणबी आहेत, त्यामुळे कुणबी मतांसह वंचितची मतं। शिवाय काँग्रेसची पारंपरिक वोट बँक असणारी अल्पसंख्याक आणि मुस्लिम मतं ही सगळी यंदा ठाकरेंच्या पदरात पडू शकतात। सगळ्यात महत्त्वाची आणि निर्णायक ठरणारी गोष्ट म्हणजे विकास ठाकरेंची जमेची बाजू।
लोकांसाठी संघर्ष करणारा आघाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क आहे. शहरातील समस्यांची खडानखडा माहिती विकास ठाकरेंना आहे, ज्यामुळे प्रचारात ते भाजप विरोधात ताकदीने बोलतात. ओरडाओरडा स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी आणि प्रथमच एकजुटीने उभी ठाकलेली काँग्रेस आदी ठाकरेंच्या जमेच्या बाजत. याशिवाय आता बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की 2023 नागपूर ओळखू येण्याच्या परिस्थितीत नव्हतं. याचं कारण म्हणजे तिथं अगदी काही तासाच्या पावसानंतर लोकांचे झालेलं नुकसान, तिथे आलेला पूर आणि उडालेली तारांबळ, यामुळे अजूनही नागरिक नाराज आहेत आणि हाच पूर नागपूरकरांच्या लोकांच्या असंतोषाचं मुख्य कारण बनतंय. नागपूरचा स्थानिक विकास रखडलेला दिसतोय आणि हाच मुद्दा सध्या विरोधक प्रचारात वापरत आहेत. त्यामुळे प्रचार करणार नाही, पोस्टर लावणार नाही असं म्हणणाऱ्या गडकरींना आता प्रचाराला सुरुवात करावी लागते. पोस्टर लावावे लागतात आणि खुद्द फडणवीस देखील प्रचाराला आलेत. या सगळ्या फॅक्टरमुळे यंदा गडकरींची हॅट्रिक धोक्यात येऊ शकते असं सांगितलं जात आहे. तरी तुम्हाला काय वाटतं, कोण असेल नागपूरचा पुढचा खासदार? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे जे मी फॅक्टर सांगितले ते खरंच गडकरींची हॅट्रिक अवघड करू शकतात का हे देखील नक्की कळवा. आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.